नमस्कार मित्रांनो, इयत्ता 10वीचं वेळापत्रक बोर्डाने आपल्या वेबसाईटवरती अपडेट केलेलं आहे, इयत्ता 10वी आणि 12वी दोन्ही वर्गांचं। तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक करून इयत्ता 10वीचं आणि 12वीचं दोन्ही इयत्तांचं वेळापत्रक आहे जे तुम्ही डाउनलोड करू शकताय। की मागेच बातमी होती की इयत्ता 10वीची परीक्षा 15 मार्चपासून सुरू होणार आहे आणि 12वीची सुद्धा सुरू होणार आहे। तर ते दोघांचं टाइम टेबल तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी जी लिंक दिली त्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल। तर आत्ता लगेच डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन क्लिक करा आणि दोन्ही वेळापत्रकं, जर 12वीला असाल तर 12वीचं वेळापत्रक डाउनलोड करा आणि आत्ता 10वीला असाल तर आत्ता 10वीचं वेळापत्रक जे आहे ते PDF फाईल आहेत दोन्ही। तर दोन्ही PDF फाईल मित्रांनो तुम्ही डाउनलोड करून घ्या। ओके, तुम्हा सर्वांना इयत्ता 10वीच्या आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने हार्दिक शुभेच्छा। ओके, बाय मित्रांनो। नमस्कार मित्रांनो, इयत्ता 10वीचं वेळापत्रक बोर्डाने आपल्या वेबसाईटवरती अपडेट केलेलं आहे, इयत्ता 10वी आणि 12वी दोन्ही वर्गांचं। तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक करून इयत्ता 10वीचं आणि 12वीचं दोन्ही इयत्तांचं वेळापत्रक आहे जे तुम्ही डाउनलोड करू शकताय। की मागेच बातमी होती की इयत्ता 10वीची परीक्षा 15 मार्चपासून सुरू होणार आहे आणि 12वीचीसुद्धा सुरू होणार आहे। तर ते दोघांचं टाइम टेबल तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी जी लिंक दिली त्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल। तर आत्ता लगेच डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन क्लिक करा आणि दोन्ही वेळापत्रकं, जर 12वीला असाल तर 12वीचं वेळापत्रक डाउनलोड करा आणि आत्ता 10वीला असाल तर आत्ता 10वीचं वेळापत्रक जे आहे ते PDF फाईल आहेत दोन्ही। त्या दोन्ही PDF फाईल मित्रांनो तुम्ही डाउनलोड करून घ्या। ओके, तुम्हा सर्वांना इयत्ता 10वीच्या आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने हार्दिक शुभेच्छा। ओके, बाय मित्रांनो।